नमस्कार, निर्मलास खाद्य संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पेरूचे स्पायसी आईस्क्रीम. थंडीचे दिवस सुरू झालेत आणि पेरूचा सीझनही सुरू झाला आहे. बाजारामध्ये छान पेरू येत आहेत. शिवाय थंडीच्या दिवसामध्ये आईस्क्रीम खाण्याची मजा काही वेगळीच असते. म्हणून ही थंडी स्पेशल स्पायसी आईस्क्रीमची रेसिपी. साहित्यामध्ये आपल्याला लागणार आहे 2 पिकलेल्या पेरूंचा भर, 1 वाटी कंडेन्स मिल्क, 1 वाटी दूध, 1/2 वाटी मिल्क पावडर, 1 वाटी फ्रेश क्रीम, 1/2 वाटी पिठी साखर आणि खायचा हिरवा रंग. प्रथम पेरूच्या साली काढून त्याच्या फोडी कराव्यात. या फोडी मिक्सरमधून वाटून घ्याव्यात. पेरूचे बी कठीण असते, त्यामुळे मिक्सरमध्येही ते फुटत नाही आणि पल्पला तुरटपणा येत नाही. आता पेरूचा हा पल्प चाळणीने गाळून त्याच्यामधल्या बिया काढून टाकायच्या. इथे तुम्ही पाहू शकता मिक्सरमध्ये बारीक करूनही पेरूच्या बिया मात्र आहेत तशाच राहिल्यात. यानंतर एका पातेल्यामध्ये पहिल्यांदा साय घ्यायची. इथं मी कच्च्या दुधावरची साय घेतली, तापवलेल्या दुधाची साय घेतली तर ती फेटताना त्याचं लोणी होतं, त्यामुळे ती घ्यायची नाही. नंतर यामध्ये मिल्क पावडर आणि पिठीसाखर घालून मिश्रण थोडंसं हलवून घ्यायचं. घरी क्रीम अवेलेबल नसेल तर बाजारामधलं विकतचं फ्रेश क्रीम किंवा व्हिपिंग क्रीमसुद्धा तुम्ही वापरू शकता. आता या मिश्रणामध्ये दूध घालूयात आणि पुन्हा एकदा हे बीटरच्या मदतीनं हलवून घेऊयात. हे सगळं तुम्ही मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवलं तरी चालू शकतं. मिल्क पावडरच्या गाठी दूध फेटल्यानंतर कमी झाल्यात. आता या दुधामध्ये आपण कंडेन्स मिल्क आणि पेरूचं गर घालूयात. पेरूचं आईस्क्रीम म्हणून थोडासा हिरवा रंग घालूया. रंग इच्छित आहे तुम्ही नाही घातला तरी चालू शकतं. आता हे मिश्रण पुन्हा एकदा बीटरच्या मदतीनं फेटून घ्यायचं. पाच सहा मिनटं हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं. यानंतर हे फेटलेलं मिश्रण एखाद्या प्लास्टिकच्या एअरटाईट बॉक्समध्ये किंवा आईस्क्रीमच्या बॉक्समध्ये ओतून फ्रीजमध्ये 4 ते 5 तासासाठी सेट करायला ठेवायचं. 4-5 तासानंतर आईस्क्रीम बऱ्यापैकी सेट होतं, परंतु ते अजून सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा ते फेटावं लागेल. त्यामुळे पुन्हा एकदा त्याला आपण बीटरच्या मदतीनं चांगलं फेटून घेऊयात. दुसऱ्या वेळेस फेटताना आईस्क्रीमचा व्हॉल्यूमसुद्धा थोडासा वाढतो आणि आईस्क्रीम हलकं होऊन सॉफ्ट बनतं. फेटलेलं मिश्रण पुन्हा एकदा आपण डब्यामध्ये ओतून 7 ते 8 तासासाठी सेट व्हायला ठेवूयात. 7 ते 8 तास झाल्यानंतर आपलं आईस्क्रीम खाण्यासाठी तयार होईल. इथं आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. आता आपण ते बाउलमध्ये सर्व करूया. इथं पेरूच्या आईस्क्रीमचा उल्लेख आपण स्पायसी आईस्क्रीम असा केला आहे कारण त्याच्यावरती थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालून ते खाल्लं जातं आणि अतिशय सुंदर लागतं. सुरुवातीला ऐकताना आपल्याला हे वेगळं वाटतं, पण त्याची चव अगदी मस्त लागते. आणि जर आपल्याला लाल तिखट मीठ घालायचं नसेल तर टुटी फ्रुटी घालून ही आईस्क्रीम मस्त एन्जॉय करता येते. तेव्हा या थंडीमध्ये आईस्क्रीमचा हा वेगळा प्रकार नक्की करून पहा.